असं मित्रांनो, बरं आहे ना, म्हणलं आता हिम्म कर राहिलाय जरा शेतातला, म्हणलं बारक्याला सांगू कसा गाडीत भरायचा, असा पद्धतीने भरायचा, म्हणलं बाबा चल पटापट मका भरून घे रे बाबा, त्यात सगळा मका खाली करून घेतो, बारक्याला सांगतो बाबा घे भरून चटाचा तसा ठेवला होता कर मी, असा उभा ठेवला होता पटापट घे भरून मका। आता बघा अशा पद्धतीने बारक लका 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 दमान दमान बैल पळतील असं त्याला कळू नको देऊ, हळू ठेवू जरा मका। बसला बा मका पूर्ण गाडीत भरला, हा मका सोडला बाबा आमच्या बारक्यानं, मस्त मका भरलाय गाडी। चल वड चल सर्जराज हट, चल सर्ज हट, सर्जराज हट, तर काही सुटी दिना बारक बाबा, वड 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 गाडी बारक्या वड वड, अरे हो चल सर्जर राजा हट। हे थोडा शेतातला उरलेला मका म्हणलं घेऊन जाऊ, नंतर जा मस्त वाळून बैलांना देता येईल म्हणलं मका, च बैलांची तब्येत जरा टुणटुणीत होईल म्हणलं, म्हणलं त्याच्यामुळं म्हणलं जरा राहिलाय शेतातला मका घेऊन जाऊ म्हणलं बाबा, चल सर्जर राजा हट, अरे हो हट। पहिलं दमानी रे बाबा पळू नको दरा दमानी रे बाबा हट। सर्जराजा ही नवीन बैल मस्त त्यांना पाच टाकले, ही नवीन बैल आपल्या सर्जराजाने, आता नवीन बैलांचे काय नाव ठेवू मस्त एक कमेंट करा बाबा, मस्त नाव एकदम दणक्या ठेवून देऊ बैलांची दोन नवीन त्या। आणि मस्तपैकी सर्जराजा आलेत, म्हणलं चला आता इथं आपला मका काढून घेऊ मस्तपैकी, अशी निवांत खायला जी नवीन बैल मक्याचं पाच त्या नादच लागतं कसं पा, एकदम हिरवगार असल्यामुळे एकदम धान्य टेस्ट लागते त्यांना लागतात का, मस्त पैकी गे नवीन बैल आहेत मस्त, आणि मस्त मस्त गळ्यात घुंगळू घुंगळू मस्त पैकी, हा टिक्का विक्का लावलाय आपला चाबूक आणि आपली मका, पटकने उतरून घेऊ खाली आणि मग तर काय लगा नंतर निवाद बसायचं म्हणलं, त्यामुळं म्हणलं पटापट पण सर्जराजा बिलय दमले लोक आज लय फेऱ्या झाल्या, निसतो मकान पाचटान मकान आणि पाचटान आमचं बारकं सुट्टी देते वय, चला म्हणलं शॉर्टकट रस्त्याने जाऊ तर नाही लॉंगनेच जाऊ म्हणला निसतो बाबा।